दम मलाई निघना है वर्षांनी बोलायला लागलो आहे पण मी आज तुम्हा सगळ्यांना पाहिला तुम्हा सगळ्यांना भेटायला इथे थांबलो आहे माझे विचार मांडायला वर्षभरापूर्वी निवडणुकीच्या निमित्ताने या मतदार संघातल्या मायबाप जनतेला जो शब्द दिला पुन्हा एकदा वर्षपूर्तीनंतर मी आपल्याला सांगतोय ते शब्द कसल्याही परिस्थितीत आपण 5 वर्षाच्या आत जनतेला दिलेले शब्द पूर्ण करा शेवटी माझी ताकत काय आहे तर माझी ताकत तुम्ही आहात तुम्ही जर माझ्यामध्ये नाही तर मी काहीच नाही म्हणून आज दिवाळीच्या निमित्ताने स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाच्या आज आपल्या सर्वांच्या समोर सांगतो की तुम्ही माझी ताकत आहात या मतदार संघात आपण आजपर्यंत सामान्य जनतेची सेवा करतच आलो मी पुन्हा एकदा शब्द देतो आहे की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या मायबाप जनतेची मी कायम सेवा करत राहील आता तर मला या ठिकाणी संधी तुम्ही दिली मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर स्वाभाविक आहे की दिवसभरात मंत्री म्हणून 13-13, 14-14 बैठका घ्याव्या त्या बैठका घेणं आणि आपल्या सगळ्यांची फोन घेणं अशात बरेच जण म्हणाले की माझा फोन बंद आहे ही खरी गोष्ट माझ्या सोबत आपल्यापैकी कोणीही एक दिवस सोबत मंत्रालयातल्या बैठका ही 13-13 करा आणि येणारे फोन सुद्धा घ्या मायचान जर येडे नाही झालाव माझं नाव धनंजय नाही आणि आपल्याला फोन येतो म्हणजे कशासाठी येतो आज एका आष्टी तालुक्यातल्या धैफळे नावाच्या ड्रायव्हरनी फोन केला पारेवापासून मी पुन्हा आबा फोन चालू केला येडे व्हायची वेळ आली तर लवकर हो पण तिच्या आईला हे आरोप नको की आता फोन बंदी यायला चालू केला मलाही करमत नव्हतं बंद होत त्यावेळेस एक एक फोनचे किस्से असे की हा नवी मुंबईहून दहीफळे नावाचा ड्रायव्हर निघालाय 16 टायर ट्रक घेऊन बगर ब्रेकची कुठं नाही एक शब्द सुद्धा कुठं नाही आणि त्याला चाकणच्या तिथं अडविलं आरटीओनी ब्रेक चेक केलं ब्रेकच नाही आणि तो मला म्हणतोय की गाडी रिपेअरला मी बगैर ब्रेकची घेऊन आलोय तेवढं जर आरटीओला भाऊ सांगावं मला वाटलं आपण मंत्री म्हणून बदललोत आपल्याला फोन करणारे सुद्धा बदलतील सुत्राम शक्यता नाही त्यामुळे मंत्री जरी झालो असलो तरी हे पद आहे आज आहे उद्या नाही पण तुमच्यासाठी मी फक्त धनंजय मुंडे हे आपण सर्वांनी लक्षात फोन बंद असेल चालू असेल मेसेज केला तरी मी फोन करतो याच्यातला बऱ्याच जणांना अनुभव आहे आता बघा मी भाषण करतोय फोन येतोय आता ह्याचा जर घेतला नाही तर तू तिकडे काय म्हणत असत आणि जर घेतला तुम्हाला एवढ्या सगळ्यांना काय वाटत मग अशी सगळी
गोंधळ आहे. सगळी मंत्री झाल्यानंतर आपल्याला काय माहिती आहे काय मंत्री होणार झालो पुढे काय होणार आहे हे आपल्याला माहित नाही. पण जोपर्यंत नियती साथ आहे, आई वडिलांचा आशीर्वाद साथ आहे, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे, तोपर्यंत मी आपल्याला सांगतो त्या परळीचं भविष्य कोणी रोकू शकत नाही. कुणी कसेही कितीही कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केले मी ना झुकलोय ना झुकणार आहे जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात. वर्षभर कुठली विकासाची कामं येऊ शकली नाही. बरेच जण येतात हळूच. बहुवर्ष झालं निवडणूक होऊन काहीच नाही, म्हणजे गावात कुठलंही विकासाचं काम नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर वर्षभराचा जो काही राज्यांनी खर्च आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला आणि त्याच्यातच जर सगळंच काही देश बंद असेल तर तिजोरीत सुद्धा राज्याच्या काय येणार आहे. पण अशा परिस्थितीत सुद्धा मी आपल्याला सांगितलंय विधानसभेच्या निवडणुका होऊन वर्ष झालंय, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला आणखीन आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात व्हायला किती वर्ष आहेत, किती वर्ष आहेत. मी आज तुम्हाला शब्द देतो दोन वर्षाच्या काळात तुम्ही गावात दिलेला एकही विकासाचा शब्द खाली जाणार नाही ते आपण पूर्ण करून जाणार. जिल्हा परिषद पंचायत समिती आली वर्षभरावर दीड वर्षावर, गावातले काम झाल्यानंतर जिल्हा परिषदच्या सदस्याचा कुठला शब्द काय राहिला ते कारण नाही. पंचायत समितीच्या सदस्याचं काही कारण नाही. आणि मी आपल्याला सांगतो या धनंजय मुंडेचं फक्त विधानसभेच्या परळीचा सदस्य होणं हे कधी स्वप्न नव्हतं, तर माझ्या मातीतल्या माणसाला मोठं करायचं स्वप्न माझं आहे. आमदार होणं हे आपल्या सगळ्यांची इच्छा होती. म्हणून आज दिवाळीच्या या स्नेहमिलनाच्या निमित्तानं काही समज गैरसमज वर्षभरात झाले असतील, व्हायरल झाला असेल, मला झाला, मला कोरोना व्हायरसनी लवकर पकडिला, मी लवकर लोकात आलो, बऱ्याच जणांना उशिरा पकडलं, तर वर बसलेल्यापैकी कोण नाही काय काजे भाई पण मला जून मध्येच पकडिला. यांना त्रास झाला का नाही मला माहित नाही. मला झाला तो त्रास आजही भोगतो कारण व्हायरस आहे. म्हणजे ज्याला झालाय त्याला 6-6, 8-8 महिने त्रास आहे. पण तशा काळातही आपली भेट झाली नसेल, आपण समोरासमोर नसू, पण तुमची सेवा करायचं मी थांबलो नाही. मी तेवढाच कार्य तत्पर पूर्वी होतो आजही आहे आणि मरेपर्यंत राहणार आहे. आपल्यापैकी जवळजवळ सगळ्याचीच लॉकडाऊनचा काळ तो 3-4 महिन्याचा सोडता